हम जीतेंगे तो दुनिया खेलेंगे। दो को एंट्री मध्य काजल त्याला 100 रुपये बक्षीस मी हिम्मत कर कृपया खेल चालू झाले आहे। क्या 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 डाई मारी है पहली रेड में खेल वाला की तीन पाइन बोलत अक्षवर एक काला आंदा का खेला बहुत अच्छा खेल खेल रहा है। देखो उसका खेल एक दीवाने को भी मजा आ जाते। ये क्या खेल में मजा आते वन पॉइंट का जवाब वन पॉइंट पॉइंट बड़ा वन पॉइंट पॉइंट बड़ा बोल जा कोई बात नहीं। कृपया पुढचा संघ आलेला आहे त्यांनी फी भरा कारण टाइम संपत आलेला आहे। रात्र लहान आणि ठोंगे पहा जे कोणी नवीन संघ आलेले असतील लांबून त्यांनी लवकरात लवकर फी जमा करा। पूर्ण फी घेतल्याशिवाय एंट्री भेटणार नाही। क्या गजब का खेल हो रहा है काक्षेवड़ और कालांबा का। कालांबा जोपर्यंत खेळाडू आउट बाहेर निघणार तोपर्यंत इंट्री टाकता येणार नाही। क्या गजब का खेल है अरे बाहेर पडा आणि पाटील पडा खेळ बघण्यामध्ये मजा आहे। सर्वात महत्वाची सूचना ऐकून घ्या हॅलो हॅलो अरे बाई राय ना काय करत राहिला रावडा दोन तास पैसे चालला कुठं तारीख चांगलीलाच पाहिजे देवाजी मागला आम्हाला ते कॅमेर काम येत नाही। कोणी नवीन संघ आलेला असतील त्यांनी फी भरण्यासाठी गेट जवळ साठी या। अरे मा नितेश काय झोपी पडस का वन पॉइंट अक्षवर ये महाराष्ट्र का वन नंबर का टी शर्ट वाले बहुत अच्छा खिलाड़ी क्या गजब का खेल हो रहा है क्या अक्षवर वाले देखो 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 ये आज 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 पुढच्या सामना वाल्यांनी अरे काय म्हणाल आम्ही तिकडला
आम्ही टीम पाम ना हा आम्ही टीम पाम पाजे पण काय करू कधी कमी काय करू कधी ना भाऊ काम 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 करता भांडा कसा ना आजा जा आजा जा चला संघ वाले ठिकाणी फी भरवा क्या गजब की पकड़ लगाए है उसने वो बाहर का आम पका आम बदो राव क्या कोई डरने की बात नहीं है बात वाह 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 राजा ये हमारा चैंपियन खिलाड़ी थाने से आया है थाने ये मुंबई की थाने से आया है क्या थाने कर दिया उसको हमारा राजा का पूरा पाटा ही था दिया हमारा राजा का दारू पीपे का पूरा पाटा ही था दिया अरे डीबी भाई का कुठे आहे रे बोलला गेला का दो डायरेट आहे कृपया प्रत्येकांनी आनंद घ्या आमची बाहेर पडायची टीम बघा आणि पाटील पडायची टीम बघा सर्वात गाजलेली टीम पाहिजे असेल तर पाटील पाडा आणि बाहेर पाडा ड्युटी पाड्याच्या कोपऱ्यामध्ये एक गाव असत आज का खेळ अकरा का हो पुढचा सामना आर्यन सागर आणि गव्हाणेपाडा यांनी तयारीमध्ये लागा आर्यन सागर आणि गव्हाणेपाडा फक्त पाच मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तयारी करून ग्राउंड मध्ये या आर्यन सागर आणि गव्हाणेपाडा नवीन संघ आले असतील तरी फी भरण्याची तयारी करा नवीन संघ जे असतील त्यांनी फी भरा अरे ना 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 कृपया बाहेर पडायची टीम कशी काय चालू आहे आमची दादा होते आमदार ज्या काही सगळ्या केंद्र बघतात ते सगळं काढा पाडा अरे राजी आयर पाडा ती कशी रा का ती सर्वात महत्वाची टीम पाहिजे असेल तर पाटील पाडा आणि बाहेर पाडा ही टीम बघा आमचे पप्पू दादा सध्याचे ग्रामपंचायतचे पप्पू दादा हे सुद्धा आलेले आहेत खेळ बघायला ते नेहमी तिकडे राहतात पण ते आज काही कारण तो येत असतात त्याने ते आता कृपया उभे राहण्यापेक्षा बसून घ्या बाकीच्या मंडळींनी खाली बसून घ्या रात्री रात्र बसून
गला खाली बसून घ्या, खाली खाली बसून घ्या। आर्यन सागर आणि कवाजा पाडा यांनी तयारी मध्ये या आते पैरम साहेब पक्का पोट पर काय उन्हा आता बोला झाला पण जेवाला जेवण वही घेतो आता राम भर सुटली आता पैसा त्याला आज बाहेर पाडायची तिपकत काय चालू आहे सर्वात गाजलेली टीम असेल तर बाहेर पाडा सर्वात गाजलेली टीम असेल तर बाहेर पाडा आणि पाटील पाडा आता ही सीमी फायनलला जाणार आहे ही टीम बरं का याच्यामध्ये कोण जिंकणार ती सीमी फायनलला जाईल आई दादा मॅच सर ने काय तीन काढले तीन काढतात सागर हॅलो राऊंड नंबर एक ला ही मॅच संपल्यानंतर पुढचा सामना आर्यन सागर गोळवाड वर्सेस जय कोलदार देवी देगाव गव्हाणी पाडा या दोघ संघांनी किट करून तयारीत राहायचंय ग्राउंड नंबर एक ला पुढचा सामना होणार आहे आर्यन सागर गोळवाड वर्सेस जय कोलदार देवी गव्हाणी पाडा देगाव वन टच पॉइंट बाय कलांबा कलांबा वर्सेस काक्षेवाड ग्राउंड नंबर एक पे चलता हुआ ये शानदार मुकाबला देख सकते यहां पे छोटे गत के सचिन भाई रेड करते हुए और इस बार सचिन भाई को पकड़ने का प्रयास लेकिन नाकाम सिंगल पॉइंट बाय काक्षवड़ जर्सी नंबर एक की खिलाड़ी कलंबा की ओर से यहां पे पांच खिलाड़ियों के बीच में यहां पे रेड करते हुए खिलाड़ी देख सकते हैं काक्षवड़ वर्सेस कलंबा के बीच ये शानदार मुकाबला यहां पे चलता हुआ एंटी रेड नेक्स्ट रेड यहां पे एक बार फिर से शुरू और बड़ी आसानी के साथ बॉक लाइन को उन्होंने पार किया है ऐसा कहना यहां पे गलत नहीं होगा और ग्राउंड नंबर एक के लिए आर्यन सागर वर्सेस चतुलदार देवी देगाव गव्हाणी पाडा या दोघ संघांनी किट करून तयारीत राहायचं आहे नवीन आलेल्या संघांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यायची चला एंट्री थ्री वाल्याकडे जास्त गर्दी करू नका परवेश फी पूर्ण जमा करा सर्व कॅप्टन खेळाडूंना सूचना आहे परवेश फी ही पूर्ण जमा करायची आहे 550 रुपये और इसी के साथ मॅच का टाइम समाप्त